तुम्हाला जर लगेच भीती वाटत असेल तर लपाछपी हा सिनेमा पाहू नका। पण मग मराठीत चांगले सिनेमे येत नाहीत असंही म्हणू नका, कारण लपाछपी खरंच एक चांगला चित्रपट आहे आणि त्याची ही काही कारण। कारण क्रमांक एक, हॉरर कथानक कुठेही अघोरी वाटू नये याची काळजी इथे घेतली गेलीय। काही दृश्य खूप हिंसक वाटली तरी ती सादरीकरणाची गरज आहे हे अखेरीस समजून येतंय। कथेमधील कारण मीमांसा आणि एकसंधपणा हा या चित्रपटाचा प्लस पॉइंट आहे। चित्रपटात अधिक भयानक कोण, माणूस की भूत, हा एक उत्तम कॉन्फ्लिक्ट अधोरेखित होतो। कारण क्रमांक दोन, कोल्हापूरच्या एका उसाच्या मळ्यात ही कथा सुरू होते। हा उसाचा मळा आणि त्यातलं ते एकलकोंड घर हे एकंदरीत चित्रच इतकं भयान वाटत आणि त्यानंतर त्यात येणारी भूत आणि माणसं हा एक वेगळा थरार होतो। त्यामुळे एक उत्तम थरारपट बनवण्यात दिग्दर्शक विशाल पुरिया यांना नक्कीच यश आलंय। कारण क्रमांक तीन, चित्रपटातली पात्र अतिशय व्यवस्थित लिहिली गेली आहे। त्यांचा स्वभाव अगदी सुटसुटीत दिसून येतो। त्यात काही सरप्राईज एलिमेंट ठेवून चित्रपटाअंती तो रिव्हील करून कहाणीमय ट्विस्ट वगैरे आणण्याचा बाळबोधपणा इथे होत नाही। प्रत्येक पात्राला प्रेक्षक म्हणून आपण लक्षात ठेवून त्यांचा विचार करतो। उदाहरणार्थ नेहाचा नवरा तुषार इतका हलगर्जी कसा काय असू शकतो हा प्रश्न चित्रपटाच्या सुरुवातीपासून मनात डोकावू लागतो। कारण क्रमांक चार, चित्रपटाचे संवाद कथेला पूरक असे लिहिले गेलेत। चित्रपटाच्या सुरुवातीला चित्रपटाची प्रमुख पात्र म्हणजे तुषार आणि नेहा स्वतःची प्रेम कथा डिस्कस करतात, तेव्हा असा प्रश्न येऊ शकतो की ह्या सगळ्याची आत्ता गरज काय, पण पुढे जाऊन त्याचं उत्तर मिळतं। दिग्दर्शकाने असे काही क्लूज चित्रपटात सोडलेत जे आपल्याला चित्रपटाची कथा पुढे काय असेल याबाबत विचार करायला भाग पाडतात। क्रमांक पाच, चित्रपटाचं पार्श्वसंगीत उत्तम झालंय। एक खेळ लपाछपीचा हे गाणं खरंच अंगावर शहारा आणतं। पूजा सावंत आणि उषा नाईक दोघांनीही आपल्या अभिनयातून पूर्ण चित्रपट उचलून धरलाय। पूजाला मिळालेल्या ह्या संधीचं तिने नक्कीच सोनं केलंय आणि उत्तम परफॉर्मन्स दिलाय यात शंका नाही। थोडक्यात चित्रपटातला विषय महाराष्ट्रातल्या एका महत्वाच्या सामाजिक समस्येवरती चर्चा करतो, परंतु आतापर्यंत ह्या सामाजिक समस्येवर खूप चित्रपट येऊन गेले। त्यातला हा एक लॉजिकल आणि प्रेक्षणीय असा उत्तम थरारपट आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही। मी या चित्रपटाला देते 3.5 स्टार्स, अर्थात या चित्रपटातल्या बऱ्याच गोष्टी रिव्ह्यू मध्ये सांगणं चुकीचं ठरेल। त्यामुळे तुम्ही थिएटर्स मध्ये जा, या चित्रपटाचा आस्वाद घ्या आणि तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला तुमचे रिव्ह्यूज या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका।